नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारताच्या शेजारील देशांचे संबंध हा डिपार्टमेंटल पी एस साठी विचारला जाणारा जो एक विषय आहे तो पूर्वपरीक्षेला खूप महत्त्वाचा विषय मानला जातो कधी कधी यावरती पाचही प्रश्न येतात तर कधीकधी याच्यावरती दहा सुद्धा आलेले दिसलेले आहेत या विषयाचा नक्की अभ्यासक्रम किती आहे अनेक विद्यार्थी मला विचारत आहेत की सर नक्की काय वाचायचं त्या विषयामधून नक्की काय विचारलं जातं सर्वप्रथम तुम्हाला परराष्ट्र संबंध समजून घ्यावे लागतात भारताचा परराष्ट्र संबंध म्हणजे एक प्रकारचा इतिहासच असतो पण हा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्या स्वातंत्र्याच्या आधीचा आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा अशा दोन्ही इतिहासांचा एक मेळ असतो भारताच्या परराष्ट्र संबंधामध्ये सर्वप्रथम स्टार्ट होतो आपल्या परराष्ट्राची नीती त्यामध्ये आपण साम्राज्यवाद वंशवाद या गोष्टींना आपण सतत विरोध करत आलेलो आहोत आपल्याकडं समाजवादी लोकशाही आहे या समाजवादी लोकशाहीच्या हितानं आपल्याकडं असलेला एक लोकशाहीचा भाग पण अंगीकारला आहे आता प्रश्न येतो आपल्या शेजारच्या देशांचा सा। यासाठी काही महत्वाच्या पॉलिसीज असतात त्यामध्ये पंचशील करार जो चीन बरोबर झाला होता त्यानंतर भारतात एकोणीसशे शहाण्णवला तयार केलेलं गुजराल धोरण हे शेजारच्या देशांबरोबर सोलोख्याचा संबंध तयार करण्यासाठी केलं गेलं होतं मित्रांनो एक लक्षात घ्या परराष्ट्र नीती किंवा परराष्ट्र धोरण नीट समजून घेत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो तुम्हाला समजून घ्यावं लागतं करार होण्याच्या मागची प्रत्येक स्टेज तुम्हाला समजून उमजून घेतणं हे गे कधी पण गरजेचं आहे नाहीतर बरेचसे विद्यार्थी काय करतात फक्त रटना मारतात आणि परराष्ट्र धोरण झालं वाचून असं सांगतात परराष्ट्र धोरण हा समजण्याचा विषय तुम्हाला समजलं पाहिजे की भारत आणि पाकिस्तानसोबत काय रिलेशन आहे त्या दोघांमध्ये नक्की वाद कोणते आहेत कोणत्या जागेसाठी वाद आहेत त्या जागा कोणत्या आहेत कुठे आहेत त्यांच्यात जे युद्ध झाली त्या युद्धांचे डेट काय त्या युद्धांमध्ये असलेले मिशन्स कोणते मग आता हे जर दोन्ही देश भांडत असतील तर यांच्यात कधी कधी मैत्रीचे संबंध पण तयार होतात मग त्यामध्ये मैत्रीचे संबंध पण कोणते कोणते असे घटक आहेत की के ज्यामुळे मैत्री झाली भारत आणि ने नेपाळ या दोन देशांमध्ये असा संबंध आहे जसा काय तो आपला सख्खा भाऊ असल्यासारखा आहे त्यांची लोक आपल्याकडे येतात आपण त्यांच्याकडे जातो परंतु या दोन्ही देशांमध्ये जे परराष्ट्र धोरण आहे ह्या परराष्ट्र धोरणाला एक महत्वाचा आधार आहे तो म्हणजे विश्वास नेपाळला असा विश्वास आहे की भारत कधी आपल्यावर आक्रमण नाही करणार आणि भारताला असा विश्वास आहे की नेपाळ कधी दुसरी चीनची बाजू घेणार नाही हा एक विश्वास खूप गरजेचा आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल भूतान भारत आणि भूतानचा ज्यावेळेस आपण संबंध पाहतो तर आपल्याला एक बेसिक समजून येणं गरजेचं आहे की भूतान हा देश थोडक्यात आपल्याच भारताच्या आपल्या भारताच्या हितानं चालायचा प्रयत्न आपल्या भारताच्याच पद्धतीने चालायचा प्रयत्न तो त्याचं खूप जास्त डोकं लावत नाही आणि जरी लावलं तर भारत हा देश आहेच त्याला व्यवस्थित हँडल करायला कारण की भूतानच्या सीमेला संरक्षण आपण देतोय त्याला चीनपासून वाचवले तर आपणच वाचवलं भारत आणि चीन, चीन यांच्यामध्ये असलेली जी मॅकमोन रेषा आहे या मॅकमोन रेषावरनं काय नक्की गदारोळ झाला होता एकोणीसशे बासष्टचं चीनबरोबरचं युद्ध का झालं मग ड्युरॅन्ड रेषा ही काय आहे कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे पण त्यात ड्युरॅन्ड रेषा ज्या देशाबरोबर संलग्न आहे तो म्हणजे पाकिस्तानी अफगाणिस्तानचा पट्टा मग हाच अफगाणिस्तान आणि आपल्या भारताचं काय रिलेशन अफगाणिस्तानमध्ये सध्या काय घडले कारण की गेल्या दोन वर्षामध्ये अफगाणिस्तानमध्ये खूप मोठी अराजकता माजलेली आहे तिथलं सरकार उलथून त्या ठिकाणी तालिबानी आलेले मग हे काय तालिबान काय त्या ठिकाणचे मुजाहिदीन कोण होते रशियाने त्या ठिकाणी के आक्रमण केलं तर आक्रमणात त्यांनी काय साध्य केलं त्याच्या आधी रश त्याच्या आधी हा जो अफगाणिस्तान आहे तो अध्यक्षीय पद्धती होता अध्यक्षीय पद्धतीच्या आधी तिथं राजेशाही होती त्याचा नक्की काय इतिहास आहे जुन्या काळात त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता त्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत अमेरिकेने सुरू केलेल्या दोन हजार एकच्या युद्धापासून तर आतापर्यंत अफगाणिस्तानमध्ये जे जे बदललेले आहे गेल्या वीस बावीस वर्षामध्ये हा सगळा भाग तुम्हाला पाहायचा आहे भारताचं म्यानमार बरोबरचं रिलेशन तुम्हाला समजून घ्यायचं आहे रोहिंग्याचा इश्यू तुम्हाला समजून घ्यायचा आहे त्याचा आपल्या भारतावर पडणारा परिणाम समजून घ्यायचा भारत आणि मालदीवमध्ये असलेलं खूप चांगलं सहकार्य जे आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे तिथलं सरकार कसे बदलतात त्या देशाची नक्की नीव कशावरती आहे ते देश नक्की कशा पद्धतीने डेव्हलप करतायत स्वतःला आणि भारताचं त्यामध्ये काय त्यांना सहकार्य मिळते हे सगळं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही हे समजूनच नाही घेतलं आणि फक्त रट्टा मारत बसलात तर अर्थ नाही फॉरेन रिलेशन हा एक असा विषय आहे की ज्यामध्ये फक्त शेजारच्या देश नाही तर कधीकधी आंतरराष्ट्रीय संघटना आणि आपला भारत यांच्यामध्ये सुद्धा जे रिलेशन असतात ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे कोणत्या अशा आंतरराष्ट्रीय संघटना आहेत ज्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारत सदस्य आहे त्या संघटनांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो काय भारताचा स्टँड आहे फॉर एक्झाम्पल सार्क नाम शांगाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन जिथं यावर्षी जबरदस्त करंट न्यूज आहे जी तुम्हाला विचारली जाऊ शकते कारण की त्यामध्ये आता इराण पण आला आहे आणि इराण आपला दोस्त आहे भारताला असे कोणते देश खूप सहकार्य करतात आंतरराष्ट्रीय पातळीवर आता सध्या जे युक्रेन आणि रशियाचं वॉर सुरू आहे यावरती आधारित आपल्या भारताचा काय रोल आहे का हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे म्हणजे आता भारताच्या शेजारील देशांचे संबंध आतापर्यंत आपण पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूतान म्यानमार बांगलादेश श्रीलंका आणि मालदीव इथपर्यंतच आपले लिमिटेड होते परंतु यामध्ये तुम्हाला आता ॲडिशन करावं लागेल आपल्याला थायलंडबरोबर इंडोनेशियाबरोबर त्याचबरोबर मध्य आशियाबरोबर पश्चिम आशियाबरोबर अमेरिकेबरोबर बरोबर म्हणजेच त्याला आपण युरोपियन संघाबरोबर किंवा युरोपच्या देशांबरोबर आणि रशियाबरोबर आता या सगळ्यांचा आत तुम्हाला अभ्यास करावा लागेल म्हणजे हा आता अभ्यास थोडासा मोठा झालेला आहे आणि या अँगलनं आणखी तुम्हाला एक आणखी काम करावं लागेल म्हणजे संघटना एवढा सगळा अभ्यास तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर माझा किरण गुरुजी नावाचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब किंवा तो घ्यायला विसरू नका तो डाउनलोड करा त्याच्यावरती तुम्हाला फॉरेन रिलेशन किंवा डिपार्टमेंटल पी एस आयचा संपूर्ण जी एसचा भाग तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला असं वाटतंय की नाही सर हे आम्ही स्वतःच करू शकतो तर तुमच्यासाठी आणखी एक गुड न्यूज आहे की माझं फॉरेन रिलेशनचं सेपरेट पुस्तक तुमच्यासाठी लवकरच येते त्याच्यामुळे कुठल्याही तर सोर्सेस किंवा अवंतर काहीतरी खूप मोठी मोठी पुस्तकं वाचण्यात वेळ घालू नका फक्त कॉन्सन्ट्रेशनने चला की आपल्याला सहाशे पंधरा या जागांमध्ये यायचं आहे शेवटी फॉरेन रिलेशन हा विषय लवकरच तुमचा सुरू पण होतो आहे तो तयार राहा फॉरेन रिलेशनसाठी फॉरेन रिलेशनचा प्रत्येक घटक काही काही महत्त्वाचे मुद्दे हे लवकरच मी तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून एकदम छान पद्धतीने एक्सप्लेन करून देण्याचा मी प्रयत्न करेन चला जय हिंद जय महाराष्ट्र